छान जेवण झालंय. हे तुला खरं सांगू, तुला एवढं चांगलं चिकन बनवता येतं याची कल्पना मी खरंच नव्हती केली. अरे काय बेत झाला यार, आधी बियर मग चिकन. वा वा वा, तुला सांगतो मला वाटतं स्वर्गसुख स्वर्गसुख म्हणतात ते हेच असणार. नाही नाही, इतक्यात स्वर्गसुखाची कल्पना करू नका. यानंतर कशी ना फर्स्ट क्लास पैकी झोप हवी. अरे क्या बात है, फर्स्ट क्लास पैकी झोप आणि ती सुद्धा अशी तशी नाही, चांगली चार साडेचार तास संपून झोप काढायची. करेक्ट. हे बघ पराग, तुला झोपायचं असेल ना तर तू खुशाल झोप. मला आणि संजयला जरा हॉस्पिटल मध्ये जायचंय. अरे माझ्या मामांना बघायला. कोण मामा? अरे माझे मामा, माझे सख्खे मामा. एक आठवडा झाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. आज जाऊ उद्या जाऊ बघायला त्यांना म्हणत त्या संजयमुळे आजचा दिवस उजाडलाय. नाही नाही नाही, पण बघ मला असं वाटतं की तू आता या वेळेला त्याला हॉस्पिटलला घेऊन जाऊ नयेस. करेक्ट. आणि ही वेळ तुझ्या मामाला भेटायला जाण्याची नव्हे. करेक्ट. तुझ्या मामालाच काय, कोणालाही दुपारी भेटायला जाऊ नये. म्हणून तर डॉक्टरांनी खास अशी ताकीद दिलेली असते दुपारी पेशंटला भेटायला येऊ नये. तो प्रॉब्लेम इथे येणारच नाही. अरे अरे त्यांची स्पेशल रूम आहे. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. हे बघ पराग, आम्ही दोघे जण जरा हॉस्पिटल. एक मिनिट एक मिनिट, एक प्रॉब्लेम आहे. काय? माझ्या तोंडाला येणारा हा बिअरचा घमघमाट. मला एक सांग, बिअरचा इथे काय संबंध? काय संबंध म्हणजे तुला शमाच्या माहेरचे लोक माहिती नाहीये? अतिशय सोवळे आहेत ते. त्यातून तिचे हे मामा. अरे हे मामा म्हणजे ना, दारूतला मी द जरी का उच्चारला ना तरी त्यांना खपत नाही. पूर्वी ते प्रचार करायचे ना, दारू पिऊ नका दारू पिऊ नका, नाहीतर लिव्हर खराब होऊन तुम्ही मराल. आता स्वतःच लिव्हर खराब करून घेतलंय आणि हॉस्पिटलाइज्ड आहेत. दारूचा एक थेंब बही न पिता. नाही पण मला वाटतं लिव्हर खराब फक्त दारूमुळेच होत नाही, ते इतर कुठल्याही कारणामुळे होऊ शकतं. पण हे हिच्या मामाना आणि हिच्या मायाच्यांना कोण सांगणार? म्हणजे अरे माझ्या तोंडाला नुसता दारूचा वास यायचा अवकाश की लगेच माझी संभावना दारुड्यामध्ये करतील. अरे अरे, आणि हिची बिचारी आमची सिंधू. अरे म्हणजे ही सिंधू म्हणून माझे पाय चेपते कसे या त्या जो पदाला आणि मी सुद्धा घर लाथा झाडतोय. दारूचं कारण ना तुला आता मिळालंय आणि गेले आठवडाभर टाळटाळ केली, त्याचं काय? एक मिनिट, आता यावर वाद नको. हे बघ फर्स्ट क्लास माझा मित्र आलाय, जेवण झाली आहे बस, आता कसं झोपूया आणि चार पाच वाजता तुझ्या मामाला भेटायला जाऊया. पाच वाजता नक्की ना? पण हो पाच वाजता नक्की. हा नक्की नक्की नक्की. हे बघ काय होईल माहिती ना, तोपर्यंत माझ्या तोंडाचा हा बिअरचा वास कमी होईल, आपण चहा पिऊ आणि निघू. काय कल्पना आहे? सत्य झोप आता. हॅलो, हा बोल. काय मामा गेले? हो आम्ही आलो, आम्ही लगेच निघतो आत्ताच्या आता. हो निघालो निघालो. शमा मी काय म्हणतो की आता 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 तूच जा. अगं नाही, माझ्या तोंडाला बिअरचा वास येत असताना आम्ही तिथे जाणं बरोबर नाही ना. संजय, ए भाई बघ तू रागावू नकोस. हे बघ मी तुझ्या बरोबर यायला हवं हे मला मान्य आहे, पण सुशिक्षित घरात अशा वेळी दारू पिऊन जात नाही. मला माहिती आहे. म्हणून मी काय म्हणतो, परागची काळजी मी घेईन, त्याला चहा करून देईन. तू ना येऊच नको, कधी आयुष्यात येऊ नको. बोललो असं माझ्याशी. क्षमा क्षमा, तर असं आहे. लाज अक्षरशः लाज आणली संजय. काय झालं? अरे प्रत्येक जण विचार होता, संजयराव कुठे दिसले नाहीत ते, संजयराव आले नाहीत ते. अरे काय उत्तर देणार प्रत्येकाला तुला माहिती? अरे अशा प्रसंगी हजर राहायचं नाही म्हणजे काय सांग मला तू. नाही नाही नाही, त्या तू तर मला काही सांगूच नको रे, तू ह्याचाच मित्र आहेस. ह्याचं ना हे नेहमीच झालंय. अरे कोणाच्या घरी कोण मेलं आणि कुठे भेटायला जायचं असेल तर ह्याला लगेच भीती वाटते. अरे कोण आजारी पडला त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचं असेल तर ह्याच्या अंगावर लगेच काटा येतो. भीती अंगावर काटा? काय रे काय जरूर बोला आता. अरे हो, म्हणजे हॉस्पिटल विषयी माझ्या मनात जरा काहीतरी धसकाच घेतलेली दिसतो माझ्या मनाने. हॉस्पिटल विषयी धसका? हो. बरं आपण एक काम करू. हे बघ तुला तर माहितीये मला एमएला सायकोलॉजी होतं. हो. तर त्या पद्धतीने मी आता तुझा तो भयगंड दूर करण्याचा प्रयत्न करतो. भयगंड? हो हो हो. नाही मला एक सांग, लहानपणी हॉस्पिटल विषयी हाय खावी असं काही झालं होतं का तुझ्या आयुष्यात? लहानपणी हॉस्पिटल, आता मी कधी गेलो होतो लहानपणी हॉस्पिटल? हा बरोबर, लहानपणी अगदी लहानपणी गेलो होतो. माझा जन्म हॉस्पिटल मध्ये झाला. ही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही बरं का, निदान तुझ्यासाठी तरी. नाही मला एक सांग, तुझी नर्स जी होती, तुझी धूपुष करणारी जी नर्स होती ती फार अशी भयंकर किंवा अशी फार विचित्र वगैरे होती का? अजिबात नाही, अगदी गालगुच्चा घ्यावा इतकी सुंदर होती. वा वा, बघ 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 बघ, हे आठवतंय त्याला? हे आठवतं काय? अरे कोणाला तरी आठवेल का तेव्हाचं काही काहीतरी आपलं बोलतो उगीच. अरे बाबा हा चेष्टेचा भाग नाहीये. हे बघ काय असं माहितीये का, लहानपणी आपल्या मनात जी भीती घर करून असते ना त्याचा आपल्या बालपणीच्या अबोध मनावर असा खोलवर कुठेतरी परिणाम होत असतो.
हां म्हणजे आता उदाहरणार्थ बघ, तुझा जन्म झाल्यावर हॉस्पिटलचं बिल भरताना तुझ्या आईबाबांचा चेहरा असा खारखन उतरला असणार, त्याचा तुझ्या मनावर खोलवर कुठेतरी परिणाम नक्कीच झाला असणार, आणि म्हणून हॉस्पिटल विषयी तुझ्या मनात हा भयगंड निर्माण झाला, बरोबर? अरे हे तर काय नाही, कोणाच्या घरी कोण मेला ना तर त्याच्या प्रेतासाठी तो स्मशानातही जायला घाबरतो आणि त्याच्या नातेवाईकांनाही भेटायला घाबरतो रे. अरे संजय हे खरंय? अरे हो रे. हे बघ, आता मी लहानपणी कधी कोणाच्या साठी स्मशानात गेलो नाही किंवा कोणाच्या नातेवाईकांना भेटायला गेलेलो नाही, त्यामुळे त्याचा संबंध आता तू माझ्या अबोध मनाच्या सखोल भावना विवरा. बस क्षमा, तुझ्या नवऱ्याची केस मी घेतली. हो 10 दिवस तू तुझ्या मागे लागेल बघ. मला स्मशानात जायचंय, मला तुझ्या नातेवाईकांचा समाचार घ्यायला जायचंय. काय बोलतोय? बघ बघ, लागतो की 10 दिवस तुझ्या मागे तो. अरे खरंच असं होईल का रे? मी गॅरंटी देतो असं होणार म्हणजे होणारच. काय संजय काय असतं माहितीये का? आपल्या मनात जी भीती घर करून राहते ना, आपण डायरेक्ट त्या भीतीला हात घालायचे. डायरेक्ट भिडायचं तिला. म्हणजे उदाहरणार्थ तुला सांगतो, हे बघ आता तुला स्मशानाविषयी भीती वाटते, जा स्मशानात. हो जायचं. तुला हॉस्पिटल बद्दल भीती वाटते, जा हॉस्पिटलला. अरे अशा एक एक गोष्टी या वयात आपण शिकून घ्यायला हव्यात. म्हणजे आता मी या वयात हे सगळं शिकायचं? या वयात म्हणजे अरे जेमतेम 35 आहेस तू. टू बी प्रिसाइज 30 आहे. ओके ओके व्हेरी गुड. अरे पण याच याच वयात आपल्याला सगळं शिकून घ्यायचं असतं. खरं याच वयात पोचवायचं असतं. हा म्हणजे काय? हे बघ तू घेत ना सगळं शिकून, काय कठीण आहे त्यात? ड्रायव्हिंग करायला शिक, भरतनाट्यम शिक, गंमत एखाद्या मुलीच्या प्रेमात पडायला हरकत नाही तुला. काय क्षमा, उजेड हा प्रेमात पडणार आहे, वाढ बघा. हे अति होते क्षमा, हे अति होते. हे बघ, आपला प्रेमविवाह होता हे विसरू नकोस. याच्यासारखं आपण लोकांच्या घरी जाऊन कांदे पोहे हादळत नाही बसलो, मुलींच्या पत्रिका जुळत नाही बसलो. नाही हे बघ, ही गोष्ट महत्वाची नाहीये. इथं महत्वाचा मुद्दा काय? तुझ्या मनातली जी भीती आहे ती आपल्याला कायमची दूर करायची. करेक्ट. हे बघ, तुला जर असं वाटलं ना मला एखाद्या गोष्टीबद्दल भीती वाटते, तू का नाही भिडत त्या गोष्टीला डायरेक्ट? करेक्ट आहे. तू भिडशील तर तुला कळेल ना, अरे या गोष्टीत असं काहीच नाहीये. खरं एन्जॉय करायला शिक अशा गोष्टी तू. एन्जॉय. हॅलो. हो हा हा आहेत ना. हो पराग आहेत. एक मिनिट. हा एक. हॅलो. हा 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 बोल बोल बोल. बायको काय सांगतेस? हा कुठे? अंबुजा हॉस्पिटल. बरं बरं. रूम नंबर 212. बरोबर. नाही नाही राहील राहील, लक्षात राहील. हो 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 हो. अरे म्हणजे काय, बायकोची आज्ञा मोडायची काय विषाद माझी. हा ओ हो हो नक्की नक्की नक्की. ओके 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 ओके. बाय बाय बाय. ओके बाय. चला कुठे? वर्दी आली आहे. वर्दी आली? हॉस्पिटलला जायचं, पेशंट वाट बघतोय आपली. नाही नाही नको नको, उद्या जाऊया आपण. आज उद्या नाही, उद्या नाही, शुभश्य शीघ्रम. आज नाही, आत्ताच निघायचं आपल्याला. रूम नंबर 212 हे बघ. नरुभाऊ घाटपांडे हीच रूम. पण हे नरुभाऊ म्हणजे कोण? नरुभाऊ कोण? नरुभाऊ म्हणजे सासरा तिचा. तुझा बाप? माझा बाप वगैरे नाही, म्हणजे एक्झॅक्टली सासरा नाही, तुला सांगतो चुलत सासरा. चुलत सासरा म्हणजे तिच्या वडिलांचा सख्खा चुलत भाऊ. जाऊ दे. पण त्याने झालंय काय? ते महत्वाचं नाहीये. बघ पेशंटच्या हाकेला ओ देणं महत्वाचं आहे. ओ हा ओ हो हो हो. आणि हे बघ, तिथे गेल्यावर चेहरा लांबोडका करून बसायचं नाही, जमतील तेवढे शक्य तितके विनोद करण्याचा प्रयत्न करायचा. समोर त्याला असं हसत ठेवायचं आपण. म्हणजे आपण गेलं ना पेशंट, पेशंटला असं हायस वाटायला हवं. हायस हायस. चला हा हो जाऊया का? ओ हो हो हा हो. चला चला. पेशंट गेला वाटत. ते हो ते झोप लागले वाटत. हो आत्ताच डोळा लागलाय ना. ते दिसलंच होणार होता. ताबडतोब निघालो आम्ही. पण काय ते हे असं डोळ्यावर पांघरून डोक्यावर पांघरून असं बरोबर नाही दिसत ना. काय करणार, डास खूप आहेत ना. हो डास. आणि उजेड. हो उजेड पडतो ना तोंडावर, म्हणून पांघरून घ्यावं लागतं. मच्छरदाणी टाकायची अशी इकडनं अशी उडू अशी मच्छरदाणी सगळं सॉल्व होतो व्यवस्थित. हो मच्छरदाणी टाकली तर व्हिजिटर्स कुठे बसणार? आणि इथं तर मेली नुसती रेग लागलीये व्हिजिटर्स. हो बरोबर. व्हिजिटर्स आले की आम्हाला कॉटवर बसावं लागतं. आम्ही एवढी माणसं मच्छरदाणीत कशी शिरणार? तेही बरोबर. गेला 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 गेला. नाही पण हे असं अचानक ऍडमिट म्हणजे कसला झसका घेतला मी. अचानक कुठे? डॉक्टरांनी महिन्यापूर्वीच कल्पना दिली होती. कसली? गर्भाशयाची पिशवी काढावी लागेल म्हणून. गर्भाशयाची पिशवी? गर्भाशयाची पिशवी? नरू काका आणि गर्भाशयाची पिशवी? अहो काय बडबडताय? कोण नरू काका? इथे नरू काका बी का कोणी नाही. बाजूच्या 213 मध्ये वगैरे असतील बघा.
तब्येत डॉक्टरांनी आता इथल्या इथं हलायला परवानगी दिली आहे. इथल्या इथे इथल्या इथे वा छान छान. थोडं चाला म्हणाले. काय म्हणता? हो हो. आणि संडासला जायलाही हरकत नाही म्हणाले. काय सांगताय? अभिनंदन अभिनंदन. तब्येतीत भारी सुधारणा. आमची काही हरकत नाहीये. हो हो. घरी बसलो होतो. फोन आला बायकोचा. मग चहा पित होतो. अर्धा चहा तसाच ठेवून धावत आलो इथे. बाबू का चहा? तुम्ही कशाला त्रास घेताय? आणि त्यातनं हॉस्पिटलचा आहे ना गोळे बाबा. आमच्या सारखा धडधाकट माणूस तो चहा पिऊन आजारी पडायचा. ते म्हणजे औषध. चहा पिऊन आजारी. औषधावरून मला एक आचार्य आत्र्यांचा विनोद आठवला. विनोद आहे. 42 प्लेगच्या साथीत काय व्हायचं? माणसं पटापटा मरत होती ना. म्हणजे काखेत गोळा आला की माणूस वर जायचा. विनोद 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 ऐका ऐका. हा तर ना त्या माणसाच्या काखेत गोळा आला की इतर लोकांच्या पोटात गोळा यायचा. का? तर आता ह्याला पोचवावं लागणार म्हणून. नाही तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्याचा स्वभाव प्रचंड विनोदी आहे. विनोदी ते ऑफिसचं काय म्हणतोय तुझ्या? ऑफिस मध्येच काय काढलं? आता विनोद सांगतो ना. पूर्ण करतोय विनोद. थांब जरा. अच्छा अच्छा. म्हणजे नरू काकांवरती तुझ्यापेक्षा माझं इम्प्रेशन जास्त चांगलं पडेल म्हणून त्याची काळजी करू नको. तर मी नरू काका काय सांगत होतो, त्या गावात ना एकच वैद्य बुवा होते. म्हणजे पेशंटला घेऊन ना लोक सगळे त्या वैद्य बुवाकडे जायचे. पण औषध दिल्यावरती औषध घ्यायच्या आतच पेशंट राम म्हणायचा. असं करता करता काय झालं, हळूहळू गावातली लोक कमी झाली. हो मग नंतर काय व्हायचं की लोक जेव्हा पेशंटला घेऊन यायचे ना तेव्हा वैद्यबुवांनाच सांगायचे, आता तुम्हीच खांदा द्यायला चला. बिचारे वैद्यबुवा पोचवून पोचवून ते इतके कंटाळले की नंतर काही माणसं ना एका पेशंटला घेऊन तिकडे गेली तेव्हा वैद्यबुवा म्हणाले, हे बघा ओ मी औषध देतो, खांदा द्यायला मुळीच येणार नाही. मी नरू काका नाही, नरू काका तिकडे. मी सदू भाऊ. नरू भाऊचा भाऊ सदू भाऊ. हो अच्छा अच्छा. सदू भाऊ लेंगा. सदू भाऊ काय? मी द्या टाळी द्या टाळी द्या. ऐकला तुमचा विरोध? ऐकला. इथे डॉक्टरही तसेच. हो ते औषध देतील. खांदा तर सोडाच, पण साधा मदतीचा हातही देत नाही. आम्ही कशाला काळजी करत? आम्ही आहोत ना मदतीचा हात द्यायला. आम्ही काय इथे काय फक्त विनोद सांगायला आलो का? नाही काय. काळजी करू नका तुम्ही नरू काका. हसता हसता बरे व्हाल. हो लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. तुम्हाला अजून एक विनोद सांगू? अजून हा या आता या तुम्ही. अहो नाही निघू निघू नरू काका. हो निघा नाही पण या परत. हो मला खांदा द्यायला. हे काय चांगलं झालं का? तुम्ही नुसता फोन करा की लगेच हजर होतो खांदा द्यायला. खांदा द्यायला जाणार मी. अरे काय खांदा द्यायला जाणार? धन्य आहे गुरुजी तुमची. धन्य. हा असला विनोद. अरे आता तूच म्हणाल होतोस ना पेशंटला काहीतरी विनोद विनोद सांगून हसत ठेवायचं. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. नाही का? हुशार आहेस तू. हुशार आहेस तू. पेशंटला इतकं कडू मेडिसिन तुझ्या 30 रुपयाने तरी दिलं होतं. अरे हा अरे की तुला कुठे काय बोलायचं कशाचा पोच नाहीये. खांदा देण्याचा विनोद. नाही म्हणजे कमी जास्त झाला असेल एखादा शब्द. पण माझी पहिलीच वेळ होती ना. पहिल्या वेळेच्या मनाने कसा होता परफॉर्मन्स? परफॉर्मन्स म्हण परफॉर्मन्स. आता ना माझी ना हॉस्पिटलमध्ये जाण्याची भीतीच गेलेली आहे. अरे बिंदास आता मजा येते रे. काय बघ आता फक्त ना एकच भीती घालवायची. ते नरू काका गेले ना की त्या क्षणी मला फोन कर. मी डायरेक्ट स्मशानातच पोहोचतो. बरायस ना तू. तो टाळगावकडे ठिकाणावर आहे ना. माफ कर बाबा मी याच्या पुढे तुला कुठेही नेणार नाही. तुझा तू एकटा कुठे वाटेल तिथे जा. स्मशानात जा ना. तो हॉस्पिटलला जा. कमाल आहे तुझ्या माहेरच्या लोकांची. मला जेव्हा स्मशानात जाण्याची समाचाराला जाण्याची भीती वाटत होती तेव्हा अगदी रांगेत एका पाठोपाठ एक वर जात होते. आणि आता माझी भीड चेपली आहे तर सगळे धडधकट घरी बसलेत. हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाण्याचं नाव घेत नाहीत. काय रे माझ्या नातेवाईकांच्या मागे कशाला लागतोस? एवढीच हौस असेल ना तुला समाचाराला जायची तर स्वतःच्या नातेवाईकांना मार. ए वाद भलतीकडे नेऊ नकोस. माझं म्हणणं काय आहे कुठली का होईना पण माणसं हॉस्पिटलमध्ये गेली पाहिजेत, वर गेली पाहिजेत. काय माहितीये ना माझा हा उत्साह नंतर कमी होईल ग जर का नंतर हे लोक गेले तर. मला त्याचीच भीती वाटते. म्हणजे काय आहे की काळ आहे ना तो असाच चाललाय, वाया चाललाय. काळ येत नाहीये आणि काळ येत नाहीये म्हणून कुठे जाण्याची वेळ सुद्धा येत नाहीये. काय बोलतोयस तू? काळ वेळ काळ. अरे रे देवरे गेला. कोण रे? देवरे. अरे कोण देवरे? फोटोतला देवरे. हा गेला. अगं
माझा माझ्या माझ्या हॉस्टेलमध्ये होता, माझा रूम पार्टनर होता हा. काय बुद्धिबळ खेळायचा माहितीये, अप्रतिम बुद्धिबळ खेळायचा. तो रशियन चॅम्पियन कोण तो जाऊ दे, नाव आठवत नाही त्याचं, पण त्याची अख्खी खेळी याला तोंडपाठ असायची. अरे वा, मुलांनी काय काव्यात्म श्रद्धांजली वाहिले बघ. दिव्य अलौकिक अपूर्व सुंदर वा होते एक चिरंतन मंदिर. छान छान. मंदिरास हो गेला तडा, कोसळला अन डोक्यावरती कडा. दैवे घातला निष्ठुर घाला, बलवंत पिता हा गेला गेला. छान 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 कविता आहे. खाली नावं पण आहेत सगळ्यांची. बबन बलराम देवरे, सौ बेला बबन देवरे, बबिता बबन देवरे कंसात बबडी, आणि बिजय बबन देवरे बिजू. ओ बिजय म्हणून बिजू. मला समाचाराला गेलंच पाहिजे त्याच्याकडे. काय काय नाव काय तुझ्या मित्राचं? ते नाव सांगतो ना, बघून सांगतो ना मी. नाव हे बलराम देवरे. अगं हो बरोबर, बलराम देवरे म्हणजे कॉलेजमध्ये असताना आम्ही याला बीडी म्हणायचो, बीडी. अच्छा. आणि तुला गंमत सांगू काय काय, कॉलेजमध्ये सगळेजण त्याला बीडी म्हणायचे, पण ह्याच्या तोंडात कायम सिगरेट असायची. हॉस्टेल डे ला याला एक फिश पॉन्ड सुद्धा मिळाला होता. काय काय, नाम बीडी मुमे सिगरेट. आता तुला सांगायला हरकत नाही, तो फिश पॉन्ड मीच दिला होता मला वाटलेलं. ब्रिलियंट. मी काय म्हणते, तुम्ही जा ना समाचाराला, जा नक्कीच, पण तिकडे जाऊन सतत सतत बीडी करू नका, म्हणजे नाहीतर हॉस्पिटल मधल्या विनोदासारखं व्हायचं परत. ए हे तुम्हाला सांगायची गरज नाही, थोडी अक्कल आहे मला. ही जाहिरात हो मीच दिली होती, पण हा फोटो तुमचा नव्हे ना. छछे माझा कसा असेल, माझा फोटो मी छापून माझी मलाच श्रद्धांजली व्हायला, मी काय मूर्ख आहे का? मीच मूर्ख आहे काय. या फोटोत आहेत ना ते माझे वडील, आणि तुमच्या समोर जो मी जिवंत दिसतो ना तो मी बबन देवरे. बबन देवरे. मला एक तुम्हाला विचारायचं होतं, बिजय हे कुठचं नाव? बेंगॉली बिजय. ती माझ्या वडिलांची कृपा. म्हणजे हो तसं काय, माझ्या वडिलांचं नाव होतं बलराम. बलराम म्हणून त्यांनी माझं नाव ठेवलं बबन. बबन. आणि त्यांच्या सुनेचं म्हणजे माझ्या बायकोचं नाव त्यांनी मला भाग पाडलं ठेवायला बेला. बेला. आणि ब च्या बाराखडीत बसावं म्हणून माझ्या मुलीचं नाव ठेवलं बबिता. बबिता. आणि मुलाचं नाव ठेवलं बिजय. बिजय. अच्छा म्हणून ते बिजू. ग्रेट होता बलराम. आणखीन एक जे त्या जाहिरातीत नव्हतं ना ते सांगतो तुम्हाला. म्हणजे काय, आमच्याकडे कुत्रा होता बर, त्या कुत्र्याचं माझ्या वडिलांनी नाव ठेवलं होतं बॉबी. बॉबी. आता वडील गेल्यानंतर चार दिवसातच गेला बिचारा. अरे रे, नाहीतर आमच्या श्रद्धांजलीच्या नावाच्या यादीत तुम्हाला आणखीन एक नाव सापडलं असतं, बॉबी देवरे. हो काय बॉबी देवरे. आणखीन एक गंमत आहे. काय बरं गंमत आहे? अहो आमचा हा बॉबी होता ना, आमच्या बाबांना बरं वाटावं म्हणून भुंकताना बुबूच्या ऐवजी बुबू करायचा. बुबू बुबू देवरे. पण मला तुम्हाला एक विचारायचं होतं, तुमच्या फोटो मध्ये साम्य कसं काय हो? तुमच्या वडिलांना ते वडिलांची कृपा. वडिलांची कृपा म्हणजे काय, वडीलच ना, वडीलच पडला. बरोबर, वडीलच होते ते. तुम्हाला काय सांगू, बबनराव बलराम बलराम आणि मी आम्ही एका वर्गात हॉस्टेलमध्ये रूममेट्स होतो. तुम्ही? अहो आम्ही हॉस्टेलमध्ये असताना एका छोट्या एकांकिकेत काम सुद्धा केलं होतं. काय काम केलं होतं त्यांनी, ओ एक एक क्षण माझ्या डोळ्यासमोर तसंच्या तसं उभं राहत. हो वडील तुमचे गेलेत की माझे? हो चुकलं माझं. हे बघा, पण तुमच्या वडिलांना सांगा. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, संजय देवकुळे आता इथून निघालेत. संजय संजय देवकुळे? संजय अहो संजय लेका तू? अहो मी काका आहे ना तुमचा. अरे काका कसला संजय, अरे मला ओळखलं नाहीस. अरे मी बबन देवरे. बबन बीडी बीडी बबन देवरे बीडी. अच्छा म्हणजे बीडी तो तू का? अच्छा नाम बीडी मुंबई सिगरेट बीडी. अरे मला वाटलं की बलराम देवरे म्हणजेच बीडी. अरे अरे ते माझे वडील. अच्छा अच्छा, पण मला एक कळलं नाही, फोटो तेवढा साम्य कसं काय रे तुमच्या दोघांच्या? अरे काय झालं माहितीये का, कित्येक वर्षात वडिलांचा फोटोच काढला नव्हता, मग दिला माझाच फोटो छापून. तू म्हणजे आहेस तसाच आहेस.